नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मावळ गोळीबार प्रकरणी अजित पवारांवर केलेले आरोप बिनबुडाचे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं पुण्यात वक्तव्य. भारी बहुजन महासंघाचे उमेदवार अनिल जाधव यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं टाळवं. अजित पवार यांची कार्यकर्त्यांना तंबी. आणि पुणे जिल्ह्यातील पिंपळवाडी येथे एका व्यक्तीकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य सापडलं. परिसरात खळबळ. आता बातम्या सविस्तराने. मावळ गोळीबार प्रकरणात राजकीय निर्णय घेतला नसून पोलिसांनी त्यावेळची परिस्थिती पाहून गोळीबाराचा निर्णय घेतला असून विनाकारण भाजप असे आरोप अजित पवार यांच्यावर करत आहे. असे मुद्दे काढून लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम भाजप करत असल्याचं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी दिली. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळे, मोहन जोशी यांचे उमेदवारी अर्ज आज भरण्यात आलेत. त्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. निवडणुकीमध्ये फक्त दहशत आणि दुसऱ्या बाजूला आमिष, साम दाम दंडभेद ह्याच्यावर त्यांची निवडणूक झालेली आहे. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांनी किंवा संघाच्या विचारच्या माणसांनी हा भारतीय जनता पक्ष शून्यातून सत्तेपर्यंत नेला, त्यातला त्यांना एकही माणूस लोकसभा लढवण्याचा लायक वाटला नाही. ते सगळे माणसं आयात करतायत. आज आमच्या पक्षातून राष्ट्रवादीकडून सगळे आयात करून माणसं उभी करतायत. आता तो त्यांनी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा निर्णय, पण महाराष्ट्रातली जनता त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे अधिक काळजीपूर्वक पाहते. गिरीश बापट यांनी या शहराच्या विकासाची शकले पाडल्याने अशा उमेदवारांना आपण निवडून देणार का? याशिवाय मी मूळचा पुणेकर असून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिल्याने पक्षाने माझी दखल घेतली आणि मला उमेदवारी दिल्याचं मोहन जोशी यांनी स्पष्ट केलंय. माझी बांधिलकी ही पुण्याची आहे. पुणे शहराचा विकास करण्यासाठी यापूर्वी काँग्रेसचे जेवढे जेवढे खासदार या पुण्यनगरीत निवडून गेले होते, राज्यामधलं काँग्रेस आघाडीचं सरकार आणि केंद्रामधलं UPA सरकार यांनी ज्या पद्धतीने पुण्याचा विकास केला होता, परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये पुणेकर जनतेने भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की आम्हाला 100% द्या, त्यांना पुणेकर जनतेने भरभरून दिलं. खासदार दिले, आमदार दिले, महानगरपालिका दिली, पालकमंत्री दिले, केंद्रीय मंत्री दिले, परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये पुणे शहराच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीने काहीही योगदान केलेलं नाही आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणचा विद्यमान खासदार बदलावा लागला. आणि ज्यांना उमेदवारी दिली ते पालकमंत्री गिरीश बापट यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये पालकमंत्री म्हणून काम करताना पुणेकरांची जी फसवणूक केली आहे, पुणेकरांची जी निराशा केलेली आहे, त्या पालकमंत्र्यांना आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गिरीश बापट यांना रिटायरमेंट करण्याचा निर्णय 23 एप्रिल रोजी पुणे शहरातील मतदार घेतील. भारी बहुजन महासंघाचे उमेदवार अनिल जाधव यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ढोल ताशांच्या गजरात फुलेवाडातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उमेदवार अनिल जाधव, मार्गदर्शक भीमराव आंबेडकर, MIMचे शहराध्यक्ष लियाकत खान आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रात दिग्गज उमेदवार प्रत्येक पक्षाने दिलेत, मात्र बहुजन वंचित आघाडीने या दिग्गज उमेदवारांना घाम सोडलाय. सत्ताधाऱ्यांना वंचित बहुजन आघाडी नक्कीच पराभूत करेल असा विश्वास यावेळी प्रकाश आंबेडकर यांचे बंधू भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं झालं तर सत्ताधारी आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज उमेदवार आहेत. आर्थिकदृष्ट्या दिग्गज आहेत ते, राजकीयदृष्ट्या दिग्गज आहेत, तरी पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने त्यांना घाम सोडलेला आहे. अशाच प्रकारचा प्रयोग या पुण्यामध्ये होणार आहे. पुण्यामधले दोन्ही उमेदवार एका संस्कृतीमधून आलेले आहेत, ज्या संस्कृतीने वंचितांना कधी स्थान दिलेलं नाही, असे पुणे मतदारसंघातले संपूर्ण वंचित, दलित असतील, बौद्ध असतील, मुस्लिम आहेत, संपूर्ण वंचित समाज हा आमच्या उमेदवारांच्या पाठीमागे आहे. आणि आश्चर्यकारक असे रिझल्ट ह्या पुण्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू. सत्ताधाऱ्यांना पराभूत करणं, ज्याने सत्तेचा उपभोग घेतलेला आहे 70 वर्षामध्ये, अशांना पराभव करून
ही संपूर्ण सत्ता वंचित समाजाच्या हाती देण्याचा आमचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाने आम्ही आज उमेदवार इथे पुण्यामधून टाकलेले आहे. वंचित समाज हा विकासापासून दूर राहिलेला आहे. आजपर्यंत सत्ता ह्यांना कधीच कोणी दिलेली नाही. सगळ्या बाबतीमध्ये वंचित आहेत. सामाजिक आर्थिकदृष्ट्या हे वंचित आहेत, सत्तापासून वंचित आहेत. त्यांना सत्तेची दारं वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही देण्याचा हा प्रयत्न आहे. दरम्यान विकासाचे अनेक मुद्दे डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी व्यक्त केला आहे. तर हे हा जे उमेदवार आहे हा उमेदवार आहे असं आहे की जे जे लोक सत्तेपासून वंचित राहिलेत आणि ज्या ज्या लोकांनी राजकारणाचा समाजकाराचं राजकारण केलं तर त्या अक्षरशः ह्या ह्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी हा निर्णय घेतला. जे राजकारण होते ते समाजकार्यामध्ये बदलवायचे आणि ते बदलण्यासाठी आम्हाला दिल्लीमध्ये जायचं आहे. दिल्लीमध्ये जाऊन खरा अर्थ महाराष्ट्रामध्ये कसा विकास महाराष्ट्राचा होईल आम्ही दिल्लीतून हे घडवणार आहे. आता तुमचं एज्युकेटिव्हचे आहेत, शिक्षणाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आज बहुजनांचे जर तुम्ही बघायला गेलं तर शिक्षणाचा अक्षरशः त्याचा व्यापार झालेला आहे. ते आम्ही मुडीत काढणार यावेळेस 100%. आता विषय तुम्हाला सांगतो मी, आता महत्त्वाचं पाण्याचं तर प्रश्न आहेच आहेच. म्हणजे पाऊस काळा असला तरी पाण्याचा इथं त्याचा वेगळा आणि आता हेल्मेट सक्तीचा विषय आहे आणि अनेक काही गोष्टी याव्यात. पण पहिली गोष्ट मला आहे ना, जोपर्यंत केंद्रात आपलं कोण माणूस बसत नाही आणि केंद्रातूनच निर्णय सगळा होतो, केंद्रातून सगळ्या विषय होतात, केंद्रातून ज्यावेळेस आपला व्यक्ती तिथं जाईल त्या केंद्रातून मग महाराष्ट्रातून शहराचा विकास करण्याच्या संपर्कात आम्ही 100% राहू. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तसेच नेत्यांनी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य करणं टाळावं. भाजप आणि शिवसेनेचे वाचाळवीर ज्या पद्धतीने बोलतात तसं चुकूनही बोलू नका. बोलता येत नसेल तर शांत रहा अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिली आहे. बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. अजित पवार यांनी 2 वर्षापूर्वी धरणातील पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर अजित पवार कमालीचे सावध झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तोलून मापून बोलावे, बोलता येत नसेल तर शांत राहावं, एक वाक्य चुकलं तर सोशल मीडियावर ते गाजतं, त्यामुळे काळजी घ्या असंही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना म्हटलंय. पुणे जिल्ह्यातील पिंपळवाडी येथे एका व्यक्तीकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडलाय. पुणे ग्रामीण पोलीस आणि ATSच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यापूर्वी बॉम्बस्फोट घडवून पत्नीला जीवे मारण्याचा देखील त्याने प्रयत्न केला होता. बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपळवाडी येथील राजाराम अभंग याच्याकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी अभंग याच्या घरावर छापा टाकला असता त्यांना इलेक्ट्रॉनिक गन, पाईप बॉम्ब, तलवार, कोयता, भाले, बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रिक उपकरणे आदी स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडलाय. अभंग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी त्याने 2003 साली त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाला ठार मारण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात काही लोक जखमी सुद्धा झाले होते. या प्रकरणी तो 3 वर्ष एरवडा कारागृहात कैदेत होता. पुणे ग्रामीण पोलीस आणि ATSच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली आहे. जो वारदा जुन्नर तालुका में आळेफाटा पोलीस स्टेशन के एरिया में पिंपळवाडी जो गाव है उसमें जो आरोपी है राजाराम किशन अभंग उसका जो खेत में घर है उस घर में हमारे जो इंटेलिजेंस इन्फॉर्मेशन मिली थी उसके तहत हमारा क्राइम ब्रांच और लोकल पुलिस इन्होंने रेड किया. तो उस रेड में उनको जो पाइप बॉम्ब बनाने के पाइप्स, गन पाउडर, प्लास्टिक स्वरूप मतलब प्लास्टिक जैसे एक्सप्लोजिव पाउडर मिला है, फिर इलेक्ट्रिक मशीन गन मिला है, आर्मर्ड मिला है, हेलमेट्स एंड बाकी जो सोर्ड वगैरह भी मिले हैं. तो अभी इनिशियली हमने ऑफेंस वी हैव रजिस्टर्ड अंडर आर्म्स एक्ट एंड एक्सप्लोजिव एक्ट और आगे ये चौकशी चल रही है, पूछताछ चल रही है. उसमें हम ATS और जो नक्सल सेल उनके साथ भी कोऑर्डिनेट कर रहे हैं. प्राइमा फेसी अभी इस जो आरोपी है उसका क्रिमिनल बैकग्राउंड है. 2003 में इसके ऊपर 307 और 436 का ऑफेंस रजिस्टर्ड है. उसमें 3 ईयर का कन्विक्शन था. ही वॉज इन जेल. लेकिन अभी कोई इलेक्शन या बाकी किसी तहत का कोई इसका कनेक्शन नजर नहीं आया. पोलीस आणि अभंग याला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जाते. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला.
तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मतदारांना जागृत करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राज्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आउटरीच ब्युरोद्वारे महामतदार जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती नवी दिल्लीचे ब्युरो ऑफ आउटरीच कम्युनिकेशनचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांनी दिली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत फिरते चित्रवाहन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पत्र सूचना कार्यालय आणि रिजनल आउटरीच ब्युरोचे अतिरिक्त महासंचालक डी नारायण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती काम नियोजनबद्ध पद्धतीने चालू असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 70%हून अधिक मतदान व्हावे यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे असं सांगून रिजनल आउटरीच ब्युरोद्वारे हाती घेण्यात आलेल्या मोहिमेद्वारे मतदानाची टक्केवारी वाढवण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास सत्येंद्र प्रकाश यांनी व्यक्त केला आहे. सूचना प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा एक जनहित में जारी किया गया कार्यक्रम है जिसमें हम मतदाताओं को जागरूक करने का प्रयास कर रहे हैं एक वाहन के जरिए जिसमें हमारे गीत नाटक प्रभाग के कलाकार रहेंगे और कुछ जो स्लोगन हमने डाले हुए हैं कि आपका मतदान क्यों इम्पोर्टेंट है, प्रजातंत्र लोकतंत्र के पर्व में आप मतदान करेंगे तो उससे देश में एक सशक्त सरकार बनेगी और आप अपने लिए अपने पसंद के अपने योग्य प्रतिनिधि को चुन के भेजेंगे और इसलिए ये सिर्फ एक रिचुअल नहीं है, एक औपचारिकता नहीं है. मतदान का अधिकार प्रयोग करना बहुत ही जरूरी है, बहुत ही आवश्यक है और साथ में ये बहुत ही इम्पोर्टेंट है आपके हित में. श्री क्षेत्र वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या 330व्या बलिदान स्मरण दिनी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र वडू बुद्रुक येथील शंभू छत्रपतींच्या 330व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त शंभू राजांची समाधी कवी कलश वीर शिवले यांच्या समाधीवर महाअभिषेक 6:30 होणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने महिनाभर बलिदान मास पाळण्यात येत असतो. या बलिदान मासाची सांगतामुख पदयात्रेने 7:00 होणार आहे. 8:30 शासकीय पूजा जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर धर्मवीर श्री शंभू छत्रपती पुण्य स्मरणानिमित्त हभप देहूकर यांचं कीर्तन होणार आहे. समाधीस्थळावर KM हॉस्पिटल यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा बलिदानाचा दिवस दिनांक 5 एप्रिल 2019 ह्या दिवशी साजरा होत असताना सर्व शंभू भक्तांनी यावे असं ह्या ठिकाणी आवाहन करतो आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान ह्या दिवशी ग्रामपंचायत वडूबुद्रुक आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं जे कार्यक्रमाची रूपरेषा ठेवलेली आहे ती रूपरेषा एक थोडक्यात सांगतो. 6:00 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज कवी कलश आणि शिवले समाधीचा महाअभिषेक होईल. त्यानंतर 7:00 महाराजांची कधी निघालेली अंत्ययात्रा त्या दिवशी हजारोंच्या संख्येने गावामधून मुखपदयात्रा काढण्यात येईल आणि 8:30 माननीय पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर रामसाहेब यांच्या हस्ते शासकीय पूजा होईल. त्यांच्याबरोबर आपले पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीपजी पाटीलसाहेब, तहसीलदार साहेब, त्याचप्रमाणे DYSP साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक असं सर्वांच्या वतीनं शासकीय महापूजा होईल आणि त्यानंतर 9:30 ते 11:30 देहूचे हरिभक्त पारायण मोरे महाराज यांचं कीर्तन होईल आणि त्यानंतर 11:30 समाधीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होईल आणि त्यानंतर 12:00 गृहविभागातर्फे देणारी शासकीय मानवंदना होईल. श्रीरामजी संस्थान तुळशीबागच्या वतीने दिनांक 6 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान रामनवमी उत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या उत्सवांतर्गत श्रीराम रक्षा, अथर्वशीष पठण, महापूजा, मिरवणूक, श्रीराम जन्म सोहळा, श्रीराम राज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच भक्ती प्रवचन, सांगीतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थांचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. उत्सव 6 तारीख गुढीपाडव्यापासून एकादशी 15 तारखेपर्यंत चालू आहे.
त्याच्यामध्ये रोज पवमान अभिषेक, नंतर पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त वगैरे असे कार्यक्रम चालतात, नंतर प्रवचन असतं, नंतर चारुदत्त आफळेंचं 6 तारखेपासून 13 तारखेपर्यंत रोज कीर्तन आहे, नंतर 7 तारखेला दीप्ती कुलकर्णी यांचं गीत रामायणावरती कार्यक्रम आहे 8:30 ते 10:30, नंतर 9 तारखेला मंजुश्री ओक यांचं शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आहे, नंतर 11 तारखेला अमोल निसळ यांचा भक्तिसंगीतावर गायनाचा कार्यक्रम आहे, हे असे 3 मुख्य तर गायनाचे कार्यक्रम आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत सगळीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याचं आणि हमीभाव मिळवून देण्याचं आश्वासन दिलं जातंय, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तर मिळत नाही आणि साधा खर्च झालेली मजुरीची देखील परतफेड होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत. शिरूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांवर सध्या दुष्काळाच्या झळा सोसण्याची वेळ आली आहे. एकत्र शेतीत उत्पन्न कमी आणि त्यात कांद्याला योग्य भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कांदा लावल्यापासून त्याला जगण्यापासून मार्केटमध्ये विकायला येईपर्यंत अनेक खर्च शेतकऱ्याला असतात. शिवाय दिवसेंदिवस वाढती रोजंदारी देखील मोठा प्रश्न निर्माण करतेय. 200 ते 250 रुपये रोजंदारी देऊन कांद्याला मात्र 7 ते 8 रुपये किलोच्या भावाने देखील कोणी विचारत नाही म्हटल्यावर शेतकऱ्यांनी करायचं काय, असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. शिरूरमधील शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये दिल्यानंतर शेतकऱ्यांनी खर्च केलेली मजुरी देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय. शेतमालाला हमीभाव मिळवून देऊ असं म्हणणाऱ्या उमेदवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरं चिंता आहे का? हमीभाव मिळवून देण्याचं आश्वासन यावर्षी तरी उमेदवार पाळतील का हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 2019 निवडणुकीचे भाकीत सांगणाऱ्या ज्योतिषाला 21 लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर त्यांचं हे आव्हान ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी स्वीकारलंय. ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये अनिसचं आव्हान स्वीकारलंय. त्यांनीही आता त्यांच्या अटींसह आणि सर्व कागदपत्रांसह समोर यावं, मीही समोर येण्यास तयार आहे, आता लफवाचफी फार झाली, आता तेही समोर आले नाही तर खरं काय ते मीडियाने समजावं, असं वक्तव्य अनिसने काही दिवसांपूर्वी 2019 निवडणुकीचे भाकीत सांगणाऱ्या ज्योतिषाला 21 लाखांचं बक्षीस घोषित केलं होतं, त्यावर ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी हे वक्तव्य केलंय. और इसका ही मैंने सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायाधीश रंजन गोगोई जी को भी नोटिस भेजा हुआ है. ये नोटिस रंजन गोगोई जी को भेजा हुआ, इसमें उनको मैंने क्लियर कट बोला है कि अंतर्संबंध समिति वाले हमेशा झूठ बोलते हैं. पहले उन्होंने बोला ज्योतिष झूठा है, अगर ज्योतिष साबित करके दिखाओ तो उसको हम 21 लाख रुपए देंगे. अभी बोल रहे इलेक्शन का कोई रिजल्ट बताएगा उसके 21 लाख रुपए देंगे. क्या तमाशा लगा के रखा है अंतर्संबंध समिति वालों ने? हिम्मत है तो मेरे सामने आओ, मैं उनका चैलेंज एक्सेप्ट करता हूँ. दूसरा चीज ये, उनका 21 लाख के लिए 21,000 का इनाम है, जो मैं क्लियर कट 21,000 रुपए का इनाम डिपॉजिट उनको भरने के लिए तैयार हूँ. वो हिम्मत एकदम मेरे सामने आए और उन्होंने बोला है कि 7 जो है उनकी कंडीशन है, वो 7 कंडीशन क्या है ये मुझे अभी तक पता नहीं चला क्योंकि कोई मीडिया में पब्लिश हुआ नहीं है. उससे मुझे एक कंडीशन उनकी पता थी कि 2014 में जब उनकी बात हुई थी तो 21 लाख रुपए के लिए 21,000 रुपए का इनाम है, इतनी मेरी कंडीशन मुझे पता थी. आगे कोई पता नहीं है तो कंडीशन क्या है और क्या नहीं है वो बैठ के अंतर्निर्मल समिति वाले सामने बैठे, जहां पर एक जाहिर प्रेस कॉन्फ्रेंस होगा, जहां पर 5-10 हजार लोग होंगे, वो आरएस वाले अरेंज करवाए, जहां पर पूरी मीडिया होगी, 5-10 हजार लोग होंगे उनके सामने, उनकी कंडीशंस क्या है, मेरी कंडीशंस क्या है, वो बैठ के डिसाइड होगा. और ये चैलेंज मैं एक्सेप्ट करता हूँ, ये ओपन चैलेंज दे रहा हूँ मैं अंतर्निर्मल समिति वालों को. कलानिधी संस्थेच्या सर्वेसर्व आणि ग्वालेर घराण्याच्या ख्यातनाम गायिका अपर्णा गुरव यांच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी घेतलेला आढावा. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायनकलेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि गायनकलेमध्ये ग्वाल्हेर घराण्याला खूप महत्त्व आहे. तर ग्वाल्हेर घराण्याच्या ख्यातनाम गायिका ज्या भारत नाही तर भारताबाहेरही प्रसिद्ध आहेत अशा अपर्णा गुरव यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार अपर्णाताई. नमस्कार. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की वीणाताई सहस्रबुद्धे यांचे तुम्ही ज्येष्ठ शिष्य आहात, तर त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही गायनाचे बाळकडू कोणाकडून घेतले त्याच्याविषयी काय सांगाल? सुरुवातीचं माझं शिक्षण डॉक्टर सुधा पटवर्धन यांच्याकडे झालं आणि अगदी लहान असल्यापासून, म्हणजे मी 10 वर्षाची असल्यापासून त्यांच्याकडे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. ते थेट संगीत अलंकारपर्यंत मी त्यांच्याकडे शिकले आणि त्याच्यानंतर ख्यातनाम गायिका विदुषी डॉक्टर वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडे मला तालीम मिळाली, बराच त्यांचा सहवास मिळाला आणि त्याच्यानंतर काही काळ मी विकास कशाळकर, पंडित विकास कशाळकर यांच्याकडेही शिक्षण घेतलं आणि आत्ताही त्यांच्याकडे पुन्हा चालू आहे.
आणि मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की फ्युजन आणि रियालिटी शो याविषयी तुमचं काय मत आहे, कारण ते जाणून घ्यायला, खास करून तुमच्याकडून जाणून घ्यायला जास्त आवडेल. फ्युजनमध्ये अनेकदा कन्फ्युजनचा भाग दिसतो, पण मला असं वाटतं खूप चांगल्या प्रकारे जर वेगवेगळ्या संगीताची देवाणघेवाण जर करता आली त्याच्यातनं, तर एक चांगल्या प्रकारचं फ्युजन बघायला मिळू शकतं, जो दोन्ही संगीतांचा मेळ म्हणून एक वेगळ्या तऱ्हेने आपल्या समोर येऊ शकतं. आणि फ्युजन आणि रियालिटी शोबद्दल तू म्हणतेस, तर रियालिटी शोमध्ये काय काय होतं, काही वेळेला पटकन यश मिळालं की ते डोक्यात जाण्याची शक्यता असते. खूप टॅलेंटेड आणि खूप अतिशय सुंदर कला असणारे खूप मुलं बघायला मिळतात, फक्त त्यांची ती कला जपली गेली पाहिजे आणि त्याची जबाबदारी मला वाटतं आई वडील आणि गुरु यांच्यावरती जास्त आहे. त्यामुळे त्या मुलांनी रियालिटी शोमध्ये भाग घेऊन स्वतःला अजमावायला हरकत नाही असं मला कधी कधी वाटतं, की आपण इतर लोकांमध्ये कुठे स्टँड होतो ह्यासाठी हरकत नाही, पण त्यानंतर मात्र ती जबाबदारीची जाणीव पाहिजे आणि त्यानंतर आपण त्यातलं शिक्षण घेऊन पुढे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ह्याची जाणीव जर असेल तर रियालिटी शोमध्ये भाग घ्यायला हरकत नाही. आणि मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही आतापर्यंत जे काही कार्यक्रम केलेत तर त्यातल्या एखादी अविस्मरणीय महोत्सवातली भारतातली आठवण सांगाल का? भारतामधली सवाई गंधर्व कुंदगोळला मी माझं गाणं सादर केलं होतं आणि जुन्या वाड्यामध्ये त्यावेळेला सवाई गंधर्वचा तो उत्सव व्हायचा आणि अतिशय सुंदर सांगीतिक वातावरण, आपल्याला काही कळत नाही भाषा, पण ती जी आलेली असतात लोकं ऐकायला तर ती इतकी छान एन्जॉय करत असतात आणि मन लावून गाणं ऐकत असतात, त्यांना गाणं कळत असतं आणि त्या वाड्यामध्ये जे एक ते सादरीकरण, तो माहोल, ते जे वातावरण आणि पवित्रता ती जी आहे, त्यावेळेला गंगूबाई पण होत्या त्यांनी, हां, तर त्यामुळे तो एक माझा खूप छान अनुभव, मला ती आठवण अतिशय मी मनाशी जपलेली आहे की हो, आणि ती खूप चांगली आठवण आणि इतक्या चांगल्या त्या वाड्यामध्ये ते छान भरलेल्या वातावरणामध्ये आणि पूर्ण भरलेला होता तो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता तो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जसं
वाद्याला महत्त्व आहे तितकंच गायनकलेला महत्त्व आहे. आणि आपण कसा अभ्यास करावा आणि किती सखोल अभ्यास करावा, मेहनत घ्यावी, रियाज करावा, रियाज सातत्य ठेवावं, हे आज आपण जाणून घेतलं. कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे. MIT WPU आणि MIT ATD विद्यापीठातर्फे विश्वराजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवनाचं उद्घाटन समारंभ 6 एप्रिलला पार पडणार आहे. MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे आणि MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा चैत्र शुद्ध प्रतिपदा नववर्षदिन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ कराड यांनी दिली आहे. पुनश्च एकदा आपले सर्वांचे आभार मानतो. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा, ज्याला गुढीपाडवा असं म्हणतो, नववर्षाचा दिवस भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानामध्ये ज्याला विशेष महत्त्व आहे, या दिवशी आपल्या या भारत भूमीमध्ये, भारत देशामध्ये किंबहुना एक नवीन ऐतिहासिक स्वरूपाचा इव्हेंट होतो आहे, ज्याला श्रीमद भगवद्गीता ज्ञान भवन उद्घाटन सोहळा असं म्हटलेला आहे. पण याच्या पाठीमागे फार मोठा संकल्प आहे. तो संकल्प आहे संत तत्त्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि तत्त्वज्ञ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने भारतामध्ये किंबहुना जगामध्ये द लार्जेस्ट अँड द बिगेस्ट डोम ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचा एक घुमट जो उभं राहिला आहे आणि जो वैश्विक भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे, त्या प्रांगणामध्ये हे जे श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवन उभं राहत आहे त्याचा उद्घाटन सोहळा आमचे ज्याला लोकपाल बिल ज्यांच्या माध्यमातून निर्माण झालं, त्याचे प्रणेते, त्याचे जनक माननीय पद्मभूषण अण्णा हजारेजी आणि जागतिक कीर्तीचे कॉम्प्युटरचे शास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर विजय भटकर सर यांच्या शुभहस्ते याचं उद्घाटन सोहळा आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संतवृत्तीचे थोर शास्त्रज्ञ आणि जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर हे सन्माननीय अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी आणि विकास कामे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. विकास कामांचा आमचा दावा तर आहेच, पण कुठल्याही पक्षामध्ये अनेक इच्छुक उमेदवार असतातच. कोणाला संधी द्यायची किंवा कोणाला नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करत असतात. त्यामुळे पक्ष उमेदवारी आणि विकास कामे यांचा काही संबंध नाही आणि दादांना हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही, त्यांना हे माहिती, असं प्रत्युत्तर गिरीश बापट यांनी अजित पवारांना दिलंय. उमेदवारी आणि विकास कामं ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विकास कामांचा आमचा दावा तर आहेच, पण कुठल्याही पक्षामध्ये अनेक इच्छुक असतात. पक्षश्रेष्ठी त्याचा निर्णय करतात. कोणाला संधी आत्ता मिळते, नंतर मिळते, त्यामुळे पक्ष उमेदवारी आणि विकास कामं याचा काही संबंध नाही आहे, नसतोच कधी तो. पक्ष संघटना आणि पक्ष नेतृत्व पक्षांतर्गत काही गोष्टींमुळे संघटनात्मक काम म्हणा किंवा असं ठरवत असतं. त्यामुळे मला वाटतं दादांना काही मी हे सांगण्याची गरज नाही आहे, त्यांनाही माहिती आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मावळ गोळीबार प्रकरणी अजित पवारांवर केलेले आरोप बिनबुडाचे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं पुण्यात वक्तव्य. भारी बहुजन महासंघाचे उमेदवार अनिल जाधव यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं टाळवं. अजित पवार यांची कार्यकर्त्यांना तंबी. आणि पुणे जिल्ह्यातील पिंपळवाडी येथे एका व्यक्तीकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य सापडलं, परिसरात खळबळ. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.